यवतमाळातील वर्दळीच्या लोहारा मार्गावर असलेले आणि मृत्यूला आमंत्रण देणारे खड्डे बुजवावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून त्याला फुलांनी सजविण्यात आले व नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा निषेध नोंदविण्यात आला। आधी हा रस्ता राज्यमार्ग होता, मात्र दारू दुकाने वाचविण्यासाठी तो नगरपालिकेकडे हस्तांतरित केला गेला। हे करताना रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती खर्चाचा विचार केला गेला नाही। परिणामी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हा संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे, त्यामुळे अनेक अपघात घडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। लोहारा से लेके तो रेवती पाइप तक जो रास्ता है उसमें इतने गड्ढे हैं कि रोज एक ना एक एक्सीडेंट हो रहा है, किसी ना किसी की जान जा रही है। ये प्रशासन को उसकी जांच ही नहीं आ रही है और इसके बार बार निवेदन देने के बावजूद भी अभी तक ये काम हुआ नहीं हुआ। इसके लिए हमारे जो गोपाल जो है हमारे आम आदमी पार्टी के, उन्होंने यहाँ का मोर्चा तय किए हैं। अभी हम यहाँ से कलेक्टर ऑफिस जा रहे हैं, इसका निवेदन देने के लिए। लोहारा ते रेवती लॉन पर्यंत जे काही खड्डे पडलेले आहेत, जेव्हापासून ही नगर परिषद एरिया मध्ये हा म्हणजे एरिया गेलेला आहे, तेव्हापासून हे खड्डे खड्डे या खड्ड्यामुळे अनेक असे अपघात, कित्येक लोक फ्रॅक्चर झालेले आहे। प्रशासनाला आम्ही याचे अगोदर म्हणजे निवेदन दिले, परंतु कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही। म्हणून शेवटी आम्ही मोर्चाद्वारे प्रशासनाला जाग येण्याकरता हे आंदोलन आम्ही करत आहोत। जर प्रशासनाने तातडीने याच्यावर दखल घेतली नाही तर आम्हाला म्हणजे आमरण उपोषणाचा शेवटचा पर्याय हा स्वीकारावा लागेल।